शिरूर हवेली मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारं नेतृत्व, महाराष्ट्र राज्याला दिशादर्शक निर्णय देणारं उत्तुंग कर्तृत्व, माजी आमदार अशोक बापूंचा आज वाढदिवस। अहोरात्र मेहनत करून अशोक बापूंनी जनता जनार्दनाची कायावाचा मने सेवा केली आणि हा जनसागरच बापूंचा पाठीराखा म्हणून उभा आहे। कल्पक, आश्वासक आणि दूरदृष्टी असणारं कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजेच अशोक बापू। शिरूर हवेलीच्या जनतेच्या गळ्यातले ताईत, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या बांधावर जाऊन समजून घेणाऱ्या अशोक बापूंनी आपल्या गावाच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या कल्पक योजना राबवल्या त्या राज्य पातळीवर स्वीकारल्या गेल्या। शुद्ध पाण्यासाठी RO यंत्रणा असो, टँकरमुक्त महाराष्ट्रासाठी शिरपूर पॅटर्न असो, रेशनिंगसाठी बायोमेट्रिक पद्धती असो, शेतकऱ्यांना खताचे वाटप थेट बांधावर जाऊन करण्याची योजना असो किंवा शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्याची संकल्पना असो, राज्य पातळीवर स्वीकारल्या गेलेल्या या योजनांचे आद्य प्रवर्तक म्हणजेच आमचे अशोक बापूच। जमिनीवर राहून विचार करणारा, अविश्रांत काम करणारा नेता अशी ख्याती असलेल्या बापूंच्या पुढाकारामुळेच राज्यात अनेक दुरोगामी परिणाम करणारे निर्णय घेतले गेले। धरणातील गाळ काढण्यावरील रॉयल्टी माफ करणं, रस्त्यांच्या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणं, शाळा उभारणीसाठी 2 ऐवजी 1 एकर जागेची अट मान्य होणं, असे अनेक निर्णय शिरूर हवेली मतदारसंघासाठी म्हणजेच बापूंची राज्याला देणगीच। बापूंसारखं धडाडीचं नेतृत्व तरुणांना आपलंसं वाटणं स्वाभाविकच। महिलांच्या उन्नतीसाठी बापू नेहमी सक्रिय असतात, तरुणांना वेगवेगळ्या मार्गाने मार्गदर्शन करतात, त्यांना स्पर्धेच्या युगात खंबीरपणानं उभं करण्याचं बळ देतात। 50 वर्षात जे घडलं नाही ते आपल्या मतदारसंघात घडवून आणणाऱ्या बापूंचं कार्य केवळ गतिमानच नाही तर कल्पक आणि विचारपूर्वक आहे। मागील विधानसभा निवडणुकीतील थोडक्या मतांचा पराभव स्वीकारून जनतेसाठी सतत कार्यरत असणारे अशोक बापू म्हणजेच जनतेच्या मनातील आमदारच आहेत। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या ऐतिहासिक विजयासाठी अशोक बापूंनी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यांच्या विजयाला हातभार लावला। अशा हरघडी कार्यरत राहणाऱ्या आमच्या अशोक बापूंना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराजवळ प्रार्थना। चेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अर काट कुट वाट मंदी बोच तिथेला, रगत निघल तरी बी हसल शाबास केची, रगत निघल तरी बी हसल शाबास केची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची आ पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या कशाची, परवा विकुणाची।